आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसारमध्ये वीज कोसळून 5 एकर ऊस जळाला, शेतकऱ्यांचं सुमारे 7 लाखांचं नुकसान. शिरोळ तालुक्यातील कवटेसार येथे अवकाळी पावसात वीज कोसळून सुमारे 5 एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे. कवटेसार येथे दुपारी 2:30 दरम्यान विजेच्या कडकडाटासह अवकाळी वळीव पाऊस सुरू झाला होता. या पावसात येथील लक्ष्मी शेतातील ऊस फडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत सुमारे 5 एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे या शेतकऱ्यांचं अंदाजे 7 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तलाटी श्रीमती ए एस चौगले आणि कोतवाल मंसूर फकीर यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. पंचनाम्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आणि जळीत क्षेत्र असं आहे. मल्लू जैनापुरे 0.30 R, सौ राजमती जैनापुरे 0.30 R, सौ मानिक जैनापुरे 0.30 R, अशोक केडगे 0.96 R आणि अब्दुल जमादार 0.20 R या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. महानकर न्यूजसाठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. जैनापुरे कवटेसार राहणार. कवटेसार काल दुपारी एक ते दीडच्या दरम्यान वीज पडली. वीज म्हणजे भयानक हे होती. ते काय म्हणजे ऊस 2-2.5 एकर आमचं म्हणजे एकूण 5 एकर ऊस पेटलं. आमचं एक 2.5 एकर आहे आणि शेजारच आमचे केडगे म्हणून अशी केडगे म्हणणार त्यांचं एक 2.5 एकर आहे आणि अब्दुल जमादार त्यांचं एक 20 गुंठ आहे. ते सगळे पेटलं म्हणजे हिजवायचा प्रयत्न केला पडतं काय हिजलं नाही. बाकीचे 50 एकर पेटलं असतं तिथं आम्ही कट करून तेवढं हिजवायचा प्रयत्न केला. 5 एकर तेवढं पेटलं म्हणायचं आमचं. अशोक रामचंद्र केडगे माझं नाव. काल दुपारी अवकाळी पावसामुळे वीज उसात पडून गट नंबर 888 म्हणजे 96 गुंठे क्षेत्र उसाने जळून खाक झाली. वीज इतकी जोरात होती की आग विझवण्यात लोकांना यश आलं नाही.